आपले केस काळेभोर व लांबसडक असावेत अशी इच्छा प्रत्येक स्त्रीची असतेच असते. या केसांचे मूळ त्वचेच्या शेवटच्या थराखाली एका सूक्ष्म पिशवीत असते. या पिशवीलगत असणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या केसांचे पोषण करतात. पिशवीच्या असणाऱ्या छिद्रातून स्निग्ध द्रव उत्पन्न होतो, त्यामुळे केस मऊ व तुकतुकीत राहतात. द्रवाचा पुरवठा बंद पडल्यास केस निस्तेज दिसू लागतात, गळू लागतात व शेवटी पांढरेही होतात. डोक्याची त्वचा स्वच्छ न ठेवल्यास तिथे उवा, लिखा वगैरे प्राणी उत्पन्न होतात आणि केसांची वाढ खुंटते. भयंकर दुःख, असह्य दुःख व अतिशय विचार यामुळे मेंदूंवर ताण पडून मेंदूतील रक्तवाहिन्यास विश्रांती न मिळाल्याने केसांच्या मुळाजवळील पिशव्या निसत्व होतात व मग केस गळू लागतात. केस धुताना क्षारयुक्त पाण्याने धुतल्यास केस गळतात व त्यांची वाढ खुंटते. काही साबणात कॉस्टिक सोडा असतो, तो साबण नेहमी वापरत आल्यास कॉस्टिक सोड्यामुळे केसांची मुळे निर्बळ होतात व त्यामुळे केस गळून पडतात. शिकेकाईने डोके चांगले घासून स्वच्छ करावे. स्पिरिटवर काढलेली तेले वापरली तर केस गळतात असा अनुभव आहे. बरीचशी बाजारी तेले स्पिरिटवर काढलेले असतात. स्पिरिटमुळे केस पांढरे होण्याची शक्यता असते. गंगावने वापरल्याने नैसर्गिक केसांवर अधिक ताण पडून केस गळू लागतात. औषध केस वाढवण्यासाठी माक्याचा रस व तिळाचे तेल समभाग घेऊन मंदाग्नीवर ठेवावे. शिल्लक फक्त तेलच राहिल्यावर ते तेल दररोज डोक्याला चोळावे, याने केस काळे व लांबसडक होतात. गाय किंवा म्हैस व्हायल्यावर प्रथम 2 दिवस जो चीक निघतो तो केसांच्या मुळांना चोळून लावावा. गोखरू व तिळाची फुले ही समभाग घेऊन बारीक वाटावी. त्यात तूप घालून केसांच्या मुळाशी हे मिश्रण रात्री झोपताना लावावे. सकाळी शिकेकाईने डोके धुवावे. विरळ केस दाट होण्यासाठी कागदी लिंबाचा रस काढून तो डोक्याला चोळून लावावा. कागदी लिंबाचा रस 1 चमचा व त्यात थोडे दही घालून एकत्र करावे व हे मिश्रण डोक्याला लावावे. ज्येष्ठ मध, कमळ व काळी द्राक्षे ही एकत्र करून बारीक वाटून त्यात तिळाचे तेल, गाईचे दूध व तूप घालून चांगले मिसळावे व त्याचा केसांना लेप द्यावा. केसांची गळती थांबून केस दाट होतात. पांढरे केस काळे होण्यासाठी हरडे, बिहडे, आवळकाठी, माका, काळी माती, लोहचूर्ण ही सर्व औषधे समभाग घेऊन बारीक वाटून उसाच्या रसात घालून 2 महिनेभर बाटलीत घालून ठेवावे. 2 महिने झाल्यावर ती बाटली उघडावी व त्याचा लेप केसांना दररोज देत जावा. कांद्याच्या रसात मध मिसळावा व त्यांचा लेप केसांना द्यावा. हरडा, बेरडा, आवळकाठी, लोहचूर्ण व माका हे सर्व समभाग घेऊन शेळीच्या मूत्रात आटून त्याचा लेप केसांना द्यावा. चाईवर औषध डोक्यास चाई लागली की तेथील केस भराभरा गळून पडतात व त्या डोक्याला टक्कल पडते. डोक्यातील केस जर मधूनमधून गळाले तर कधीकधी भुवया, दाढी, मिशा व डोळ्यांच्या पापण्या यांनाही चाई लागते. भृंगराज तेल चोळून चोळून डोक्याला दिवसातून 2 ते 3 वेळा लावावे. कडूपडवळीच्या पानांचा रस काढून तो चाई झालेल्या ठिकाणी चोळून चोळून लावावा. रिंगणीचा रस मधात मिसळून त्याचा चाईवर लेप द्यावा. टक्कल पडते त्यावर. हस्तिदंत कोळसा व रसांजन हे समप्रमाणात शेळीच्या दुधात वाटून त्याचा लेप टकलावर देत जावा, म्हणजे काही दिवसांनी तेथे केस येतील.